औरंगाबाद येथील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत डॉक्टरने तेथेच काम करणाऱ्या नर्सवर बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी आरोपी डॉक्टरसह तिघांवर बलात्कार आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी डॉक्टर प्रसाद संजय देशमुख याला अटक केली असून तिघांचा शोध पोलीस घेत आहेत दामिनी पथक पेट्रोलिंग करत असताना सोमवारी स्थानकावरील सुरक्षा सुरक्षारक्षकाने फोन करून एका पंचवीस वर्षीय तरुणीला मदतीची गरज असल्याचे सांगितले लगेच उपनिरीक्षक सुवर्णा उमाप लता जाधव निर्मला निंभोरे मनीषा बनसोडे आणि गिरिजा आंधळे घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा ती तरुणी घाबरलेल्या अवस्थेत दिसली तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता गारखेड्यातील रुग्णालयात ती नर्स म्हणून तीन महिन्यांपासून कार्यरत असल्याचे तिने सांगितले याच रुग्णालयातील डॉक्टर प्रसादने तिच्यासोबत पडे गावातील फ्लॅटवर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्यातून तिला गरोदर केले आणि मग तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला त्रास असल्याने ती प्रसादकडे गेली त्याने परत तिला सिडको चौकातील एका नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि निघून गेला त्यानंतर डॉक्टरच्या मावसभावाने देखील जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला परंतु ती त्याच्या तावडीतून सुटून आली डॉक्टरच्या इतर दोन मित्रांनीही तिचा विनयभंग केल्याचे तिने सांगितले यानंतर पीडितेला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नेऊन तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तपास ता मुकुंदवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता बागुल करत आहेत पोलिसांनी डॉक्टर प्रसाद संजय देशमुख याला अटक केली असून दीपक पाटील सचिन शिंदे आणि शिंदेसोबतच्या अनोळखी मुलांचा पोलीस शोध घेत आहेत